आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे खैरेंना शुभेच्छा देण्यासाठी दानवेही भेट घेणार आहेत. अरे आम्हा पिछेले ना. बडे 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 ऐसा फाट में तो बीच में नहीं आने का. महाराज की जय. हिंदू का सम्राट सरसेनापति श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. माननीय जोजी ठाकरे. अधिक अपडेट घेऊयात. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, हे दोन नेते आज एकत्र आलेले आहेत, काय अपडेट आहे? नुसते एकत्र आले नाही तर एकमेकांना पेढा देखील ते भरवत आहेत. आणि खरं तर तिकिटासाठी दोघांचीही देखील स्पर्धा सुरू होती. अंबादास दानवे नाराज होते, खैरेंनी देखील या ठिकाणी त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र आता आपण पाहतोय की दोनही नेते एकत्र आलेले आहेत आणि खरं तर हे चित्र ठाकरेंच्या शिवसेनेसाठी निश्चित सकारात्मक आहे. आता ही यांची जोडी अशीच कायम राहते का? आणि हे जरी मनाने तनाने एकत्र जरी दिसत असले तरी मनाने एकत्र येतील का हा देखील प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडणुकीच्या नंतर येणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिक्रियेनंतरच पाहायला मिळेल. मात्र आता हे सकारात्मक निश्चित दृश्य आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी की दोघंही नेते या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोघंही या ठिकाणी एकत्र आलेत आणि ते आता दोघंही सर्व पत्रकारांना संबोधित देखील करणार आहेत. नाही, शिवसेना पक्षावर मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि दोघंही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत मध्ये, मग तुम्ही आपसात कशाला एकत्र. म्हणून त्या दृष्टीकोनातून आम्ही दोघंही एकत्र आलो. मातोश्रीमध्ये आम्ही दोन तास बसलो, दोघं जणांना बसवलं आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा केली. त्या चर्चेतला हा भाग आहे, त्या चर्चेतला हा भाग आहे आणि आम्ही नाही तसं नाही. त्याचं कारण असं आहे की स्पर्धा असते ना, तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके झालं नंतर त्याशी सुरू झालं. असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळी दानवेंनी पाडलं असं म्हटलं होतं, आता हे म्हणण्याची संधी मिळणार? आता मागचं काही बोलूच नका. आता आता इथून आजपासून पुढचं बोला. तुमचं काम करतील 100%. 1000%. साहेब, तुम्ही काय सांगाल? आज भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. भेट घेतली ही तुमच्या दृष्टीनं बातमी, आमच्या दृष्टीनं काही बातमी नाही. कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट सांगितलं होतं. पण शिवसेनेत जी सिस्टीम आहे, संघटनात्मक डिसिप्लिन आहे, ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असतो. ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी हा विषय संपत असतो असा आमचा संघटनेचा प्रघात आहे. आणि मला वाटतं त्याच्या पुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही आणि हिंमत पण नाही आणि तसं करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतं. कारण आम्ही संघटनेचे एक शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक पाईक आहे. पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतं, पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्त्वाची. आम्ही महत्त्वाचे असू नये तर नसू, पण आपली शिवसेना आपली संघटना सगळ्यात महत्त्वाची असं मानणारे आम्ही आहोत. आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी, मोठी व्हावी, तिचं नाव आणखी मोठं व्हावं. ज्या पद्धतीनं उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपतं, देशात आज दिल्लीत पाहणार. आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना, किमान आमचे जिल्हे, आमचे गाव, आमचे तालुके हे तळपत ठेवणं. आणि हा शिवसेना प्रमुखाचा संभाजीनगर बालेकिल्ला, जनभावना ही शिवसेनेच्या बाजूने आहे. आणि म्हणून असं तुम्ही मीडियाने पिकवलेले हे कंडे असतात. खरं सांगायचं मी काल स्पष्टपणे मुंबईत या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे. तुम्ही मीडियावरती खापर बोलतो? नाही, बोलतोच ना, मीडियावरच बोलतो. ज्यावेळेला चंद्रकांत खैरे साहेबांनी स्तंभपूजन केलं त्यावेळेला त्यांनी तुम्हाला बोलवलेलं नव्हतं ही पण गोष्ट तुम्हाला विसरता येणार नाही. सांगतो मी त्याच्यावर पण बोलतो, मी त्याच्यावर पण बोलतो. परंतु मला असं वाटतं ठीक आहे ना, इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या असतात. परंतु आता खैरे साहेब एक ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे मी कधी नाकारलेलंच नाही आहे. आता पक्षाने उमेदवारी दिली तर माझं कामच आहे आणि मी नुसतं विरोधी पक्ष नेता, मी जिल्हा प्रमुख आहे संघटनेचा, हे सांभाळणं तर माझं कर्तव्यच आहे ना. नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका. आणि म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल, निवडणुकीला अजून वेळ आहे, 1.5-2 महिने,
पण एक सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित एकत्र आलेत मनानी आहेत का नक्की तण आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं आम्ही दोघं म्हणलो होतो पण तरी तिसरं उभं राहतो म्हणलं नाही आमच्या दोघांपैकी द्या तिसरा नका घोसू द्या तिसरा नका घोसू द्या कुठले तिसरा नाही घोसू द्यायचं एवढं आम्ही एकदम कोणतर म्हणला आमचं म्हणलं नाही आम्ही दुसरं नाही बोलू कारण कसं आहे प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा करणार सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो मी कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकतो बरोबर नाही आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणार आता खैरे साहेब उमेदवार आहेत त्यामुळे काय प्रश्न पुढं नाही सतत करत आलो आम्ही तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटनेत ते त्यांची जबाबदारी पार पाडतात मी माझी जबाबदारी पार पाडतो याला काही जरूर नाही रोज गाड्यात गाड्यात घालून फिरलं पाहिजे असं काही आवश्यक नाही असं काय घडलं की 5-6 दिवस तुम्ही नाराज होतात लांब होतात तिकीट मिळून 5-6 दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा द्यायला आला नव्हता ह्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला आला मला पहिल्या दिवशी फोन करून शुभेच्छा ते मुंबईत होते त्या दिवशी झालं आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे साहेबांनी काही मुंबईतही काम सांगितलेलं असतं महाराष्ट्रात काही काम झालं असतं ते पण पार पाडावं लागतं संभाजीनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटा साहेब फार आम्ही कव्हर करणं एक आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं फार मोठं काम नाही आहे ठरवलं दोन्ही बाजूने फिरायचं तर आम्ही एका आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रचार कंप्लीट करू शकतो एवढी आमच्या दम आहे ताकद आहे त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही आहे सातत्यानं काम करणारे शिवसैनिक त्यामुळे प्रत्येक गावाशी प्रत्येक बूथशी आमचा संपर्क आहे त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार हे केलं असं काही गरजेचं नाही आमच्या दृष्टीने महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला इकडे तुमच्या दोघांची दिलजमय पण होऊन गेली दिलजमय हा तुमचा शब्द आहे आमचा असं काही नाही मी सांगितलं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ठीक आहे रागवला साहेब पण खैरे साहेब आमचे नेते आहे तर मी सतत सांगतच असतो ना त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो ना पण दानवेंना वारंवार राग का येतो खैरेंचा गेल्या वेळेसही आम्ही बघितलं आता ते सिनियर आहे ज्येष्ठ आहे त्यांना कमी येतो मला जास्त येतो मी तरुण आहे यंग आहे म्हणून जास्त येतो त्याला काय फरक पडतो असा विसरा कोण होता महायुतीचा उमेदवार ठरणं अवघड सुद्धा आहे खरं तर दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाही आहे इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय हे दुर्दैव हे जे लोक सांगतात शिवसेना प्रमुखाची शिवसेना मी केलं यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु म्हणते भारताचं हे म्हणते 400 पार म्हणतं त्यांच्याकडे 4 माणसं सुद्धा नाही हे सुस्पष्टपणे स्थिती आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना आम्ही तर आधीपासून इच्छू ठीक आहे आता त्यांना उमेदवारी मिळाली आम्ही काम करू संपलं बरं तुमच्या समोर जे आव्हान आहेत एमआयएम आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे महायुतीचा उमेदवार असणार आहे अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील ही सगळी आव्हानं तुमच्या समोर इलेक्शन हे आव्हानच असतं कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं इलेक्शन म्हणजे लढाई असते आव्हानं येत असतात अजून तर आणखी कोण कोण उभा राहतात कोण कोण मागे होते सांगणार पण शिवसेनेचं एक कमिटेड वोटरची वोट बँक इथं आहे या संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी एक वोट बँक आहे ही वोट बँक उमेदवार कोण असेल काय असेल हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात तसं शिवसेनेत होत नाही शिवसेनेचा कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रात आहे खूपच लोक शिवसेनेत एवढे 40 गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले आमची गटप्रमुखाची रचना शाखाप्रमुखाची रचना जशीच्या तशीच आहे जे मागच्याच काम करणार तेच 90-10% इकडे तिकडे झाले असं परंतु मला असं वाटतं की ही हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण की त्यांना उमेदवार भेटू शकत नाही आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांना तर उमेदवार व्हायचं नाही आहे कोण आहे इच्छुक कोणीच नाही आहे खरे सर तुमच्यासाठी प्रश्न आहे आता इथून पुढे एक दिलाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या एकमेकांचं तुमचं कसं बॉन्डिंग असणार या तुमच्या काळात नाही आम्ही नेहमीच एकत्र आहे नेहमीच एकत्र आहे आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो म्हणजे एकदा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी मिळून खूप चांगली प्लॅनिंग केली तीच प्लॅनिंग आता यावेळेसुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट